आषाढील जर नसेल गेले तरी गुरुपौर्णिमेला संकल्प करा जीवनामध्ये, पण गुरु चांगला करा बरं. गुरु कसा करा? चांगला करा. गुरुचं लक्षण सांगत असताना कबीर महाराजांनी एका वाक्यात सांगितलं, गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे यारे. पानी पीना छान के और गुरु करना पहचान के. ज्याचे शिष्य मोठे, ज्याचा आश्रम मोठा आहे, ज्याची गाडी मोठी आहे, ज्याची ढेरी मोठी आहे, जो लय चांगलं कीर्तन करतो, ज्याच्या कीर्तनाला लय समाज येतो, अशाच लोकांना गुरु करावा असं कुठं लिखित नाही आहे बरं महाराज. त्या गुरुने तुम्हाला अज्ञान अंधकारामधून दूर करून तुम्हाला भगवंताच्या स्वरूपाची ओळख करून दिली पाहिजेत महाराज, त्यालाच गुरु म्हणतात. दत्तात्रयाने 24 गुरु केलेले. किती केलेले? 24. त्यातले 10-5 मी गुरु तुम्हाला सांगतो. दत्तात्रयाने आजगरालासुद्धा गुरु केलेले. दत्तात्रयाने हवेलासुद्धा गुरु, वाऱ्यालासुद्धा गुरु केलेले. दत्तात्रयाने आकाशालासुद्धा गुरु केलेले. दत्तात्रयाने पाण्यालासुद्धा गुरु केला. तर पाण्याकून दत्तात्रयाने काय गुण घेतला असेल? कबीर महाराज सांगतात, ऐसी बाणी बोलिये, ऐसी बाणी बोलिये, मन का आपा खोल, औरन को शीतल करे और आप ही शीतल हो. नाही हिंदी कळ, मधुरा वाणी ओठी तू का म्हणे वाव पोटी. काय गुरु शिष्याचं महत्व आहे महाराज, माझी विनंती आहे. नाही जर तुम्हाला दुसऱ्याला गुरु करता आलं तर मला तरी असं वाटतं माझे ज्ञानोबराय हे विश्वाचे गुरु आहे महाराज. कोण आहे? विश्वाचे गुरु आहे. जगद्गुरु तुकोबराय जरी हयात नसेल तर तुकोबरायचा गाथा समोर ठेवा. तुकोबरायला जीवनामध्ये आपलं गुरु माना. चांगल्या माणसाला पहा जो तुमच्या जीवनाचा उद्धार करल, जो तुम्हाला चांगला मार्ग देईल. कारण खरं सांगू, गुरुशिवाय माणसाच्या जीवनाला ज्ञान प्राप्त होणं शक्यच नाही महाराज. कुछ न बिगडे गा तुम्हारा, गुरु शरण आने के बाद हर खुशी मिल जाएगे, चरणों में झुक जाने के बाद फूल से जाकर के पूछो छाई है कितनी बहार, रात भर काटो पे सोया. ऐका ना दादा, माझी विनंती आहे. म्हणून जीवनामध्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री. पण जीवनामधलं पहिलं गुरु कोण आहे? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी. जसं आपण यांना देवता मानतो ना, तसं मानवी देहाचे प्रत्येक पहिला जर गुरु कोण असेल तर आपली आई आहे. मग उद्या गुरुपौर्णिमा आहे, गुरुही चांगला निवडा. उगस तुम्हाला थापा थुपा मारणारा थापा मारणारा जर गुरु असेल आणि खोटं बोलणारा जर शिष्य असेल तर महाराज सांगतात, विठोबाची आनन रकादाती हो, विठोबाची आनन रकादाती हो, विठोबाची आनन रकादाती हो, विठोबाची आनन रकादाती. लोका म्हणे ऐसे गुरु शिष्य पर, लोका म्हणे ऐसे गुरु शिष्य. I'm not afraid.
त्याचा जोश. गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो. विठोबाची आन. एक दोन मिनिटातलं उदाहरण सांगतो महाराज. गुरुचं किती प्रेम शिष्यावर असावं आणि शिष्याची किती श्रद्धा गुरुजीवर असावी. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात असताना एका माय माऊलीनं काय केलंय, वडे केलेले होते, सुंदर असे वडे. त्या वड्याचा सुगंध मच्छिंद्रनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला सांगितलं, गोरक्षा ए गोरक्षा, जी गुरुजी वडे खायचे रे मला, काळजी करू नका गुरुजी, चला तुम्ही आश्रमावर. आश्रमावर गेल्यानंतर भिक्षाची जोळी घेतली आणि त्या माय माऊलीच्या दारात गेली. ए माय अलक निरंजन भिक्षाम देही. आता दररोजच गोरक्षनाथ भिक्षेसाठी येत होते, त्यामुळं संन्याशी महात्मा जो असतो तो कोरडा सीधा खातो असं शास्त्र सांगतंय. ताटामध्ये कोरडा सीधा घेतला आणि गोरक्षनाथाकडे घेऊन गेल्यानंतर गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. ए माय ऐक ना ग, आज कोरडा सीधा नको करू, तुझ्या घरी जे वडे त्यातले दोन वडे माझ्या गुरुजीला दे. नास्तिक होती ती मायमाऊली, धार्मिक अजिबातच नव्हती. ती सब एकाच वाक्यात म्हणली, का बे तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खा वाटतं. गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. माय आतापर्यंत माझ्या गुरुजीनं मला कधीच काही मागितलं नाही ग, पहिल्यांदा दोन वडे मागितले. आणि मी जर माझ्या गुरुजीला दोन वडे देऊ शकलो नाही आई, तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल. गुरुविषयी असणारी श्रद्धा, गुरुविषयी असणारं प्रेम, गुरुविषयी असणारी भावना पाहिल्यानंतर त्या माय माऊलीने प्रश्न केला, किती प्रेम करतोस रे तुझ्या गुरुजीवर. एका वाक्यात सांगितलं, आई मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे ग. क्षणाचाही विचार न करता एक डोळा काढून मागितला. गोरक्षनाथाने डोळा त्या आईच्या हातात दिला आणि वडे घेऊन आश्रमात आली. एक हात डोळ्याला आहे, दुसऱ्या हातात वडे. मच्छिंद्रनाथ वडे खात असताना गोरक्षनाथाला प्रश्न केला, गोरक्षा ए गोरक्षा काय झालं डोळ्याला. काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना काठी लागली त्याच्यामुळे थोडं रक्त येतंय. परत विचारलं, गोरक्षा काय झालं खरं सांग. गुरुजी काय नाही हो, रस्त्याने येत असताना काठी लागली त्यामुळे थोड्या वेदना होत आहेत. परत विचारलं, डोळ्यावरचा हात काढला तर डोळाच नव्हता घाबरले मच्छिंद्रनाथ. वडा खाणं थांबवलं, काय झालं डोळ्याला. काय नाही गुरुजी, मी ज्या मायमाऊलीकडं वडे आणण्यासाठी गेलो तिने मला विचारलं की किती प्रेम करतोस तुझ्या गुरुजीवर. मी सांगितलं मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. तिनं डोळा काढून मागितला, गुरुजी मी डोळा काढून द्याला आणि वडे घेऊन आलो. मच्छिंद्रनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. वेड्या, दोन वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का. गोरक्षनाथ रडायला लागल्याने गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथांना सांगितलं, गुरुजी त्या माय माऊलीनं दोन वड्यासाठी फक्त मला एक डोळा काढून मागितला. त्या माय माऊलीनं दोन वड्यासाठी जर माझी मान कापून मागितली असती गुरुजी, तरी मी तुमच्यासाठी दिली असते, एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर. आता ज्या गुरुसाठी शिष्य डोळा काढून देतो ते गुरु काही तुमच्या माझ्यासारखे खेकडे धरणारे थोडे असतील काही. अरे दोन मच्छिंद्रनाथ होते ते. कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि डोळ्यावर शिंपल्याबरोबर डोळा जसाच तसा झाला. सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे, असले उदाहरणं फक्त कीर्तनात ऐकायचे, प्रॅक्टिकली करून पाहिजे. आमच्यासारखा एखादा बोंदू येईल आणि तुम्हाला डोळा द्या म्हणा, डोळाही जाईल आणि महाराज जाईल. एवढे काही पॉवरफुल महाराज नाही राहिले बरं 2024 मध्ये. सगळे येडपट हे तुमचे डोळे काढतील, डोळे देऊ. विठ्ठल 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 माया विघ्ने भ्रमलाखर. साचोकारे जाईल. तुमच्या आणि माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख ते आहे की नको त्या गोष्टीला आपण काय म्हणतोय, आपलं म्हणतोय. आणि नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं, त्याचं नाव ममत्व आहे, त्यालाच काय म्हणतो, जाळं म्हणतो. हे बघा,
नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतो. प्रॅक्टिकली उदाहरण तुम्हाला देतो. माईकवाले दादा, तुमचं नाव काय? सुनील भाऊ. सुनील दादा, एक छोटासा प्रश्न आहे, अगदी प्रॅक्टिकली तुम्हाला समजून सांगतो. हा माईक सजीव आहे सुनील दादा का निर्जीव आहे? हा माईक निर्जीव आहे. आता कीर्तन संपलं, आपल्या सर्वांचे जेवणं झाले, आपण आपलं घरी गेलो, मी माझ्या गावाला निघून गेलो, आणि सुनील दादाने जर हा माईक 4 महिने इथं ठेवला तरी तो बिचारा हलणार, कारण त्याच्याकडे सजीव नाही निर्जीव, तो जड आहे ना ती वस्तू, त्याला काही घेणं देणं नाही आहे. पण आता कीर्तन संपलं, एखादा मनुष्य दर्शनाला माझ्याकडे आला आणि त्याच्याकडून हा माईक पडला आणि त्याचं वरचं हेडरपल फुटलं. मॅकॅनिकलकडे गेल्यानंतर मॅकॅनिकलने 2000 रुपये खर्च सांगितला. किती सांगितला? 2000. माईक निर्जीव आहे का सजीव आहे? हां, तो पडला काय आणि फेकून द्याला काय, त्याला काही घेणं देणं नाही आहे. मग आता माईकचं हे बर्नल फुटल्यानंतर मॅकॅनिकलनं 2000 रुपये खर्च सांगितला, मग दुःख माईकला झालं का सुनील दादाला झालं? हां, याचं कारण काय आहे? सुनीलनं जीवनामध्ये एक गलती केली. सुनील एवढंच म्हणला की माईक माझा आहे. काय म्हणलाय सुनील? माईक. संपलं उदाहरण, एकदम प्रॅक्टिकल आहे ना. काय म्हणला तो? ह्यो माईक कोणाचा आहे? माझा आहे. जिथं माझं म्हणलं तिथं दुःख सुरू होतं महाराज. बरोबर आहे का नाही? मग आता निर्जीव माईक जर बंद पडल्यानंतर सजीव सुनीलला दुःख होतं, तर सजीव माईक आजारी पडल्यानंतर आपल्याला किती मोठं दुःख होत असेल? म्हणून जेवढ्या काही गोष्टी तुम्ही आपल्या मानतात याला ममत्व मानतात, आणि हे जे अंतकरणातलं जाळं आहे भगवंता ते दुःख माझं निवारण करून मला या दुःखातून मुक्त एक वेळ करी यादो. चुकलं की 500 कट झाले पाहिजे.
एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी. तुकोबा राहिला पांडुरंग परमात्मा सांगतात, ए पांडुरंगा ऐक ना, एकदा या दुःखातून मला मुक्त कर. हे बघा, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये जे दुःख होतं ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आलंच नाही, आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते साधू संतच्या जीवनामध्ये कसेल, अजिबात नाही आहे. त्यांच्या जीवनामध्ये फक्त एवढंच दुःख आहे, मी काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान. भगवंताची कृपा जीवनामध्ये होत नाहीये हे जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. माझ्या जीवनाचं कल्याण होत नाहीये, भगवंताची मला भेट होत नाहीये, हेच दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये. तुमच्या माझ्या दुःखाचा विचार करायचा नाहीये, कारण जगाचं स्वरूपच दुःखातून झालेलं आहे. जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाही आहे, जे तुम्हाला आहे ते मला नाही, पण प्रत्येकाला कोणतं ना कोणतं दुःख निश्चित. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया दिन बैरागी, कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. काय देव बुद्धिमान असल महाराज, देवानं सर्व गोष्टी एका माणसाला कधीच दिलेली नाही आहे महाराज. ज्यांच्याकडं ज्ञान आहे त्यांच्याकडं लक्ष्मीची अवकृपा आहे, ज्यांच्याकडं लक्ष्मी भरपूर आहे त्यांच्यावर सरस्वतीची अवकृपा आहे, कारण सरस्वती माता आणि लक्ष्मी माता बहुतांशी एका ठिकाणी नांदत नाही आहे, आणि ज्याच्या ठिकाणी नांदत असेल त्याच्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणीच नाही आहे. पहा ना, काही काहीला एवढा देव सुंदर बनवतो, एवढं सुंदर बनवतो, बाबा त्याला बघितलं की असं वाटतं बघतच राहावं, पण नुसतं बघायला चांगलं असतो, वरती नुसते बटाटेच असतात, अजिबात नाही. शिकरणा सगळं चहा पिणारी जाते ती, अजिबात त्याला कळत नाही आहे. मग लक्ष देऊन ऐका, काहीकडं ज्ञान आहे तर गुण नाही आहे, काही काहीकडं गुण आहे तर ज्ञान नाही. खरं सांगा, लता मंगेशकरांसारखी गायिका असेल का, होईल का हो, परत किती गोड गाणं होतं, पण जेवढं गोड गाणं होतं तेवढं सुंदर रूप होतं का, नाही नाही नाही. देवानं प्रत्येकाला कुठं कुठं कमी केलेलं आहे, काही काहीकडं संपत्ती भरपूर दिली, शारीरिक सुख अजिबात नाही. सहा सहा कारखान्याचा चेअरमन असतो, किती सहा सहा कारखान्याचा चेअरमन, चहा पाहिली की शुगर वाढती, देव म्हणे फक्त खुडचीवर बसायचं, साखर खायची नाही आहे. बघा ना तुम्ही, काही काही मोठ्या मोठ्या माणसाच्या घरी जेवायचा प्रसंग येतो महाराज, आमच्या ताटामध्ये 40-40 पदार्थ असतात, कधी न पाहिलेले आयटम असतात, आणि त्याच्या ताटात दोनच पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर, नुसतं टुळू 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 आपल्या ताटाकडे पाहिलं. आपण म्हणाव साहेब घे ना, ते म्हणतो छे छे, आपण म्हणाव साहेब घ्या ना छे छे, डॉक्टरनं फक्त गोळ्याच खायच्या सांगितल्या, सकाळी दोन, दुपारी दोन, संध्याकाळी दोन. अजून तुम्हाला सांगतो, जगात जेवढे काही मोठे मोठे श्रीमंत लोक आहे, जेवढे काही मोठे मोठे उद्योगपती आहे, जेवढे काही मोठे मोठे राजकारणी आहे, त्यांना कोणालाच पोरं नाही, प्रत्येकाला पोरी आहे. जेवढे काही मोठे मोठे लोक तुम्ही पहा, गुगलवर सर्च करा, कोणालाच पोरं नाही. प्रॉपर चहा मिळेल सकाळी खाल्लं की संध्याकाळचा मिळ नाही. तुम्ही जाणार नाही, नाशिक रोडला जा तिथल्या प्लॅटफॉर्मवर पाहा, ते विकारायचं, सकाळी वडापाव खाल्ला की संध्याकाळी त्याच वडापाव असता, संध्याकाळचा मिळ नाही. पण वर्षाली एक पोरग, पोरग बी एवढं गुडगुडीत नालीत झोपतं तरी डाच चावत नाही त्याला. काही काही आठव्या आठव्या मजल्यावर असतात, अठराव्या मजल्यावर, शंभराव्या मजल्यावर, काचाची बिल्डिंग तरी त्याला डेंग्यूचा डास चावतो. हे डेंग्यू जवळ झोपतं, डेंग्यू विचार करतो याला चावलो तर मी मरल, चावून फायदा होत नाही. एवढ्या याच्यामध्ये करोनाच्या काळामध्ये काही काही लोकांनी डायरेक्ट बंगल्याला कुलप लावले, कुत्र्याला सुद्धा आत येऊ देत नव्हते. ते लोक पण प्लॅटफॉर्मवरचे भिकारी सट झोपत होते, ना त्यांना सॅनिटायझर आहे, ना कोणत्या मास्क आहे, ना काहीच नाही, मस्त बम खायचं आणि बम झोपायचं. देवाचं गणित असते, ज्याच्याकडं आहे त्याला खाऊ देत नाही आणि ज्याला पाहिजे त्याला भेटत नाही. जगाचा नियम आहे ना महाराज, तो ज्या वेळेस खा वाटत होतं त्यावेळेस मधुकरी भेटली. बाबा शिळ्या भाकरीचे संस्थेचे विद्यार्थी ते, ज्या वेळेस खा वाटत होतं, ज्या वेळेस तब्येत चांगली होती, दगडं खाल्ले तरी पचन एवढी चांगली प्रकृती होती, त्यावेळेस नुसतं भाकरीसाठी तडपवलं देवानं. आता खायला एवढं आहे पण भाकरीशिवाय दुसरं जमत नाही. आम्ही काल श्रीडीत होतो, 100 आटीली फिरलो बाजऱ्याच्या भाकरीसाठी, कठीण तळ आहे, म्हणजे खायला भरपूर आहे, पण आता डॉक्टरनं सांगितलं जास्त खायचं. देव आहे ना महाराज, तो चतुरा तो शिरोमणी, खेळतो येण्याची खेळ, नटतो येण्याची नटावा. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते साधू संतांच्या जीवनामध्ये नाही आहे, आणि साधू संतांच्या जीवनामध्ये एकच दुःख आहे देवा, दुरितांचे जाळे. हे जे अंतकरणामध्ये ममत्वरूपी जे जाळं आहे ते जाळं माझं नष्ट कर,
आणि हे जर तू नष्ट केलं तर मी काय करील? आठवीन सांगतात पांडुरंगा, ओ देवा ऐका ना, या दुःखातून जर तुम्ही मला मुक्त केलं तर मी काय करेल? आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा, ए देवा रात्रंदिवस मी तुझे पाय आठवील, तुझं चिंतन करेल. हे बघा, हे जगद्गुरु तुकोबराने स्वतःसाठी मागितलेच नाही आहे. जगद्गुरु तुकोबराय पहिलेच रात्रंदिवस देवाचं चिंतन करत होते. यक्षणसुद्धा जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या चिंतनाविना वाया घालत नव्हते. मग माझी तुम्हाला विनंती गड्यांनो, आपणही देवाचं चिंतन केलं पाहिजेत. कधीतरी आपल्या जीवनाला चांगली सुरुवात दिली पाहिजेत ना महाराज. जगद्गुरु तुकोबराय देवाला सांगतात, देवा आठवीन पाय हा माझा नवस, रात्रंदिवस मी तुझं चिंतन करेल. जगद्गुरु तुकोबराने जीवनामध्ये संकल्प केला, तो संकल्प आपणही जीवनामध्ये करा की उठा जागे वारे. आता आतापर्यंत काय केलं पाहू नका, इथून पुढं तरी, आता तरी पुढे करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. येणे नोहे जन्म यमाची आतना, ऐसिया साधना करा काही, वेळ नका वाया घालू. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नाही गेलं पाहिजेत. हरिभजना विन काळ घालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू, हरिभजना विन काळ घालवू. Bye.
एकही क्षण वाया नका घालू. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, जगात प्रत्येक गोष्ट माणसाला परत मिळते. गेलेला पैसा कमवता येतोय, गेलेलं पद परत मिळेल, गेलेली प्रॉपर्टी परत मिळेल, गेलेली बायको परत मिळेल. पण लिहून ठेवा एक वाक्य माझं कानावर ठेवा, लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तरी एक मिनिटाचं आयुष्य भेटत नाहीये ना. मग क्षणभंगूर जीवन की कली का कल प्रात को केली ना केली, एवढं क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग अशा काळामध्ये, अशा कल अल्पावधीमध्ये आपण फक्त एकच काम या जगामध्ये करू शकतो, भगवंताचं चिंतन. विठोबा रखुमाये, जय जय रखुमाये, विठोबा रखुमाये, जय जय. आठवीन पाय हा माझा नवसरात्र आणि दिवस पांडुरंगा. आपणही थोडा वेळ भगवंतासाठी दिला पाहिजेत महाराज. अनमोल किमतीचा नृत्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. चांगला संकल्प करा, चांगला संकल्प आता करा, लवकर करा. कल करेसो आज करो, आज करेसो अभी, शुभश्य शीघ्रम. चांगल्या गोष्टीला वेळ वाया नका घालू. मी तुम्हाला असं नाही म्हणणार की सगळ्यांनी घर सोडून जंगलात जा, अजिबात नाही. घरातच राहा. गवळणीने घर सोडलं नाही, स्वधर्माचा त्यागही केला नाही, तरीसुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण असं आहे, गवळणी घरामध्ये राहत होत्या तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. मथुरेला दही दूध तूप लावणी घेऊन गेल्या की अंतकरणात भगवंताचं चिंतन असल्यामुळं गोविंद घ्या कोणी दामो दर घ्या गे तव तव हासती मथुरे चागे. माया हो, उद्या जर एखादी मायमावली आपल्या गावात आली, तिच्या डोक्यावर कांदे बटाटे टमाटर आहे आणि ती तुम्हाला पाहून म्हणू लागली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे. तुम्ही एकच म्हणसाल बाई, नक्कीच्या गोळ्या संपल्या. बरोबर आहे का नाही? हिच्या डोक्यावर टमाटे, हिच्या डोक्यावर बटाटे आणि हे पांडुरंग घ्या म्हणते. याचं कारण काय? गवळणीचा विषय भगवंत झाला होता, अंतकरणात फक्त आत हरी. एवढ्या भगवंत चिंतनामध्ये तल्लीन झाल्या होता. कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहिने तिकडं त्यांना भगवंत दिसत होता. त्यांनी नवऱ्याचा त्याग केला नाही, सासू सासऱ्याचा त्याग केला नाही, कुटुंबात राहून संसारात राहून निर्गुण असणारा भगवान जगाचा मालक त्याला सगुण रूपामध्ये आणि याला रूपा बळे आणि त्या गवळणीसाठी तो जगाचा मालक काय नाही केलं महाराज, त्यानं सर्व काही केलं.
होय भक्ती केला तैसा पूर्वी धराविती. आपण सुद्धा संकल्प करा. विश्वास कमी पडतोय महाराज तुमचा आणि माझा देवावर, थोडा ठेवावो, जास्त नका ठेव. तू का म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी? मी एक वाक्य सांगतो गड्यानं तुम्हाला. लेकरानं बाजाराला जात असताना, तालुक्याच्या ठिकाणी जात असताना आपल्या बापाची करंगळी कधीच पोरानं पकडायची नाही. लक्ष देऊन ऐका, बाजाराला जात असताना पोरानं आपल्या बापाची करंगळी कधीच पकडायची नाही. हुशार लेकरांनी आपला हात बापाच्या हातात द्यायचा. तुम्ही जर करंगळी पकडा तर गर्दीमध्ये गतिरोधक आला, नाली आली, तर तुमची करंगळी सुटायची शक्यता आहे. पण तुम्ही तुमचा हात जर तुमच्या बापाच्या हातात दिला तर गतिरोधक येऊ द्या, नाली येऊ द्या, कितीही गर्दी असू द्या, तुमचा बाप तुम्हाला सोडणार नाही. तसं संसार करणाऱ्या माणसाने आपला हात एक तर साधूच्या हातात द्यावा, नाही तर एक आपला हात कोणाच्या हातात द्यावा? देवाच्या हातात द्यावा. आणि त्याला फक्त एवढीच विनंती कराव, नाव किनारे लगाओ जबाबदारी. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, जिथं विज्ञान थांबतं तिथं आमचं अध्यात्म सुरू होतंय. विज्ञान जिथं थांबतंय तिथं अध्यात्म सुरू होतंय. मग अध्यात्माचा शेवट कुठं असेल याचा विचार करा. चांगल्या कामाची सुरुवात माणसानं का देवापासून करू नये? अरे लोक वाईट कामाची सुरुवातसुद्धा देवापासून करतात. एखादा कसाही असेल, तो मांस विकत असेल, तर बोकडा जर कापला ना असा लटकवला की पहिली तो त्याच्या अल्लाला अगरबत्ती लावतो आणि देवाला सांगतो चांगली गिराई घेऊ दे. दारूचा दुकानदार ज्यावेळेस सेटरवर करतो पहिली अगरबत्ती देवाला लावतो, देवा श्रावण महिना सुरू व्हायच्या धंदा चांगला होऊ दे. बरोबर आहे का नाही? अरे मग लोक वाईट कामाची सुरुवात जर देवापासून करतात तर तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या जीवनाची सुरुवात देवापासून का करू नये? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी मनकारे मनकारे जना. वेळ काढा देवासाठी. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसाररूपी नौका पहिल तिरालनेल्याशिवाय राहणार नाही. तू खूप बऱ्या देवाला सांगता देवा बस झालं, कंटाळतो ना मनुष्य पुरे पुरे. आता नको दुजयाची सत्ता देव जगाच्या मालकाला सांगतात. ओ ओ देवा ऐका ना. बहुदुरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे. किती देवा? पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा देवा. आंधळ्याच्या हातात कावळा सापडवा तसा नरदेव मला सापडलाय. आता थकलो बघ मी. आणि थकल्यानंतर शेवटचा पर्याय जर कोण असेल तर आता पांडुरंगा सोडवावे. आणि असं जर तू देवा केलं तर तू का म्हणे काया करीन कुरवंडी. हे कुरवंडी म्हणजे शरीर.
वाळून सांडी मस्तक हे आठवी न पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा। तात्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या सर्व खिल्लारी कुटुंबियांनी खूप गोड नियोजन केलं आहे, अगदी नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे। तात्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून सर्व वातावरण पाहिल्यानंतर तात्यांच्याही डोळ्याला धाऱ्या लागत असेल। तात्या विचार करत असेल किती भाग्यवान म्हातारा आहे मी, की मी गेल्यानंतरसुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी एवढ्या थाटामाटात केली। एवढं काही श्रीमंत कुटुंब नाही आहे महाराज, अगदी गरिबीतून हे लोक मोठे झालेले। मला तर असं वाटतं आमच्या मंगेशदादाचे वडील म्हणजे एक टपरी, चहाची टपरी होती त्यांची। त्यांनी मला सांगितलं मंगेशी जेवताना, म्हणे महाराज मी बिगारी काम करायचो, बरोबर आहे का नाही? एक बिगारी काम करणारा व्यक्ती कष्ट करून आपल्या पोराला आज एवढ्या मोठ्या पदावर महाराष्ट्रात एक नंबरचे मार्क घेऊन दादा पास झाला आहे तो मनुष्य। हे बघा, तो फक्त पाराजी भाऊ यांचा मुलगा नाही आहे, तो आज अख्ख्या गावाचा सुपुत्र झाला आहे महाराज, बरोबर आहे का नाही? एखादा मनुष्य गावाचं नाव तुम्ही चांगलं जरी केलं तरी गावाचं नाव होतं, बरोबर आहे का नाही? आज एवढ्या कमी वयामध्ये एवढं सर्वोत्तम पद त्यांनी मिळवलं। मी नानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करील, या जगातलं जेवढं काही सगळ्यात मोठं पद असेल त्यांच्या बुद्धीने त्यांना मिळो, अशी नानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो। खूप मंगेश दादाला पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी नानोबराय तुकोबराय पांडुरा पांडुरंग परमात्मा त्यांच्याकडून देशाची, धर्माची आणि आपल्या गावाची सेवा करून घेऊ, अशी नानोबराय तुकोबरायच्या चरणी आपण काय करू, प्रार्थना करू। खूप गोड निवेदन सर्व या मंडळींनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद आहेत। जाता जाता फक्त सर्वांना एवढीच विनंती आहे, मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा। एकदा हे लोक गेले की परत मिळत नाही आहे। पैसों से खाना मिल सकता है, भूक नाही मिळ सकती। पैसों से किताबे खरीद सकते हो, ज्ञान नाही खरीद सकते। पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते। उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते। मनु सर्वांना माझी विनंती है, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळपत्याहून हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास कधी गडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार। म्हणून पुन्हा एकदा खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं। सर्व या खिल्लारी परिवाराच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो। जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराजांकर शिक्षण संस्थेचं आहे, चुकीच असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे। निश्चित झालेली शिवाय भगवंताच्या चरणी आपण अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ। कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला, आपल्या भागाचं वैभव, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचा आदर्श घेतला जातो, माझे परम मित्र, माझे बंधू आमचे रामबाबा, त्यांनी विनंती केली आणि त्या विनंतीनुसार तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला। कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांनी सुंदर अशी गायनाची सेवा केली, असे असणारे आमचे संगीत विशारद आमचे नवनाथ दादा आहेत, आणि त्याचबरोबर एक नवीन युवा कीर्तनकार आपल्या भागाचं वैभव आमचे अनंत दादा, दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो। माझ्या समवेत आलेले युवा कीर्तनकार आमचे निवृत्ती दादा कदम, माझे मित्र श्रावण महाराज वाहक, दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो। आमच्या सर्वांचेच परमार्थिक मार्गदर्शन बाबासुद्धा आहेत, बाबांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो। ज्यांनी गोड एवढी सुंदर ही माईक सिस्टीम लावली, अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांच्या माईकनं वेड लावलं, असं असणारा आपल्याच तालुक्याचं वैभव आमचे सुनील दादा, दादांसाठीसुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजव महाराज। म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, अनवाणीला पूर्ण विराम देतो। ज्ञानेश्वर आवली।